नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन पर सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृत. इयत्ता 10वी संस्कृतमध्ये जर आपण पेपर पॅटर्न पाहिला, तसा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर त्यामध्ये सुगम संस्कृतम हा प्रथम विभाग आहे. आणि सुगम संस्कृतममध्ये आपल्याला चित्रपदकोशः याचा पहिला प्रश्न असतो. आणि आज चित्रपदकोशः याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. चित्रपदकोशः यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये 5 चित्रं दिलेली असतात, त्यापैकी तुम्हाला 4 चित्रांची योग्य नावं लिहायची असतात. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा उपयुक्त वस्तूंनी, म्हणजे ज्या आपण रोजच्या वापरामधल्या ज्या उपयुक्त वस्तू आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. त्यानंतर खाली आहे वस्त्राणी, त्याच्यानंतर आहे खाद्यपदार्थाः, रुचयः म्हणजे चव, त्याच्यानंतर आहे क्रियाः. तर आता या ठिकाणी आपण, तुम्हाला चित्रावरून कळत असेलच की हे काय आहे किंवा कशा संदर्भात दिलेलं आहे आपल्याला नाव, ते पण कळलं असेल, तरी पण आपण एकदा मराठीमधून या सगळ्यांची नावं जाणून घेणार आहोत. पहिलं आहे पिहितपत्रम. पिहितपत्रम म्हणजे काय? तर बंद पाकिटातले पत्र. पूर्वी पोस्टामध्ये वगैरे असे पत्र टाकले जायचे. तुम्ही पाहिलं असेल नसेल माहिती नाही, पण नेटवर सर्च केलं तर नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा तुमच्या आईवडिलांच्या बालपणी अशी पत्रं होती. त्यानंतर आहे योजिनी म्हणजे स्टेपलर, ओके. त्याच्यानंतर आहे संदमशह म्हणजे पेपर क्लिप. तिथं तुम्हाला माहिती असेलच, काही जण खेळले पण असतील त्यासोबत, मी पण खेळले होते. त्याच्यानंतर आहे संचिका. संचिका म्हणजे काय? फाईल. आता हिला संचिका का म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये खूप सारे पेपर एकत्र करून ठेवले जातात आणि म्हणून संचिका, म्हणजे संचयन केलं जातं पेपरचं, सो संचिका. नेक्स्ट आहे मृदुमुद्रा म्हणजे स्टॅम्प. तुम्ही बऱ्याच वेळा स्टॅम्प वगैरे पण पाहिलं असेल, किंवा आपण त्याला मराठीमध्ये शिक्का किंवा ठसा बोलतो. त्याच्यानंतर आहे मूल्यांकः म्हणजे टपाल तिकीट. आणि टपाल तिकीट याचं महत्त्व तर आपण इतिहासामध्ये जाणून घेतलेलंच आहे. आता या ठिकाणी या टपाल तिकिटावरती स्वामी विवेकानंदांचं छायाचित्र आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे त्या कालावधीमध्ये त्या काळाला अनुसरून त्याच्यावरती चित्र छापलेली असतात. त्याच्यानंतर आहे रंध्रिका, म्हणजे जे आपण पंचिंग मशीन ज्याला आपण म्हणतो, होल पडतात त्याच्याने, तर ते. त्याच्यानंतर आहे सांद्रमुद्रिका म्हणजे CD, ज्याच्यावरून आपण एखादा मूवी वगैरे लावू शकतो आपल्या TV वरती, तर त्याप्रमाणे. नेक्स्ट आहे संश्लेष पट्टिका म्हणजे चिकटपट्टी. त्याच्यानंतर आहे विद्युत कोशः म्हणजे सेल. त्याच्यानंतर आहे स्मृतीशलाका म्हणजे पेनड्राईव्ह. त्याच्यानंतर आहे तंत्री म्हणजे वायर. नेक्स्ट आहे दृश्य फलकम म्हणजे मॉनिटर, कम्प्युटरमधला जो मॉनिटर असतो तर तो. त्याच्यानंतर आहे अक्षर फलकम कीबोर्ड, हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. नेक्स्ट आहे पाथेय पात्रम म्हणजे जेवणाचा डबा. त्याच्यानंतर आहे वस्त्रसूचीही म्हणजे सेफ्टी पिन, वस्त्र म्हणजे कपड्यांना आपण ती लावतो म्हणून वस्त्रसूचीही. नेक्स्ट आहे उरुकम म्हणजे फुल पॅन्ट, अर्धुरुकम म्हणजे हाफ पॅन्ट, युतकम म्हणजे शर्ट. त्याच्यानंतर आहे पादस्यूतः म्हणजेच सॉक्स, ओके, पायामध्ये घालतो आपण, सो ते पादस्यूतः. नेक्स्ट आहे धौतवस्त्रम म्हणजे धोतर, शाटिका म्हणजे साडी, रांकवम म्हणजे शाल आणि स्वेदकः म्हणजे स्वेटर. आता आपण पाहणार आहोत खाद्यपदार्थ, मिष्टान्न. खाद्यपदार्थमध्ये पहिल्यांदा आहे रोटिका. रोटिका म्हणजे चपाती, पोळी. शाकम म्हणजे भाजी. सूपः म्हणजे सूप. त्याच्यानंतर आहे अवलेहः. अवलेहः म्हणजे मुरांबा असेल किंवा लोणचं असेल, तर त्याला आपण अवलेहः म्हणतो, म्हणजे जे पण मुरवून केलेलं असतं तर ते अवलेहः. किंवा च्यवनप्राशवरती पण अवलेहः असं लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर आहे परपटम म्हणजे पापड. ओदनम म्हणजे भात, तांदळाचा भात. त्याच्यानंतर आहे पायसम म्हणजे खीर किंवा दुधाला पण पायसम, किंवा दुधाचे जे पण खिरीसारखे पदार्थ असतील त्या सगळ्यांना. कुंडलिका जिलेबी, मस्त. आता आहे रुचयः म्हणजे चव. या ठिकाणी आहे तिंत्रिणी म्हणजे काय? चिंच. चिंचाची चव आंबट असते, सो आंबला. मरीचिका म्हणजे मिरची. चव कशी असते? तिखट, म्हणजे त्याला आपण कटुहू म्हणतो. त्याच्यानंतर आहे कारवेल्लम, कारलं. चव असते अशी, कडू असते, पण त्याला संस्कृतमध्ये तिक्त म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण तरी पण लक्षात ठेवायचं आहे की मिरची ही तिखट असते, त्याला आपण संस्कृतमध्ये कटुहू म्हणतो, आणि कारलं कडू असतं, पण संस्कृतमध्ये आपण त्याला तिक्त म्हणतो, ओके. त्यानंतर आहे आम्लकम म्हणजेच आवळा, ज्याची चव तुरट असते, ज्याला आपण कषायम म्हणतो. त्याच्यानंतर आहे शर्करा, साखर. चव गोड असते, त्याला मधुरा म्हणतात. सैंधवम मीठ, मिठाची चव, त्याला आपण लवणम म्हणतो, ओके. खारट, त्याला आपण लवणम म्हणतो. आता आपण पाहणार आहोत काही क्रिया.
क्रियामध्ये तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल की या ठिकाणी एक ट्रॅफिक पोलीस आहे, गाडीला स्टॉप करतो आहे, म्हणजे सगयती म्हणजे काय, टू स्टॉप किंवा थांबवणे. नेक्स्ट आहे पिदधाती, म्हणजेच काय, बंद करणे. आता इथे जर आपण पाहिलं तर हा दरवाजा असा पुढे सध्या तो बंद होतो आहे. त्यानंतर उद्घाटयती म्हणजे दरवाजा उघडणे किंवा काही पण उघडणे. नेक्स्ट आहे डोळे बंद केलेले आहेत म्हणजे निमिलयती. त्याच्यानंतर आहे त्या दिव्याला ज्वलन केलं जातं म्हणजे दिव्याला पेटवलं जातं आहे, सो ज्वालयती पेटवणे. नेक्स्ट आहे निर्वापयती म्हणजे फुंकणे किंवा दिवा मालवणे ज्याला आपण म्हणतो, तर ते दिवा किंवा मेणबत्ती मालवणे निर्वापयती. नेक्स्ट आहे आता ही व्यक्ती याला देते, सो देण्याच्या क्रियेला आपण ददाती किंवा यच्छती म्हणतो, आणि ही व्यक्ती ते काय आहे ते घेते, सो गृहणाती, घेणे म्हणजे गृहणाती. नेक्स्ट आहे मोजमाप चाललेलं आहे या ठिकाणी, सो माती. त्याच्यानंतर इथे शोधण्याचं काम चालू आहे, सो अन्विष्यती, अन्विष्यती म्हणजे शोधणे. नेक्स्ट आहे परीक्षण चाललं आहे, सो परीक्षते. इथे ही मुलगी हे सगळं उचलते आहे जे पण फुलं वगैरे आहेत, सो चिनोती म्हणजे चूज करणे किंवा उचलणे. त्याच्यानंतर आहे पेशयते म्हणजे मळणे, कणिक मळणे, पीठ मळणे. नेक्स्ट आहे वेल्लयती म्हणजे चपाती लाटणे. नेक्स्ट आहे भरजयती म्हणजे भाजणे. परिवेशयती म्हणजे वाढणे, जेवण वाढणे. नेक्स्ट आहे ॲडिशन म्हणजे संकलयती. सब्ट्रॅक्शन म्हणजे व्यवकलयती. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणयती. आणि डिव्हिजन म्हणजे भाजयती. तर अशा पद्धतीने चित्रपदकोशामध्ये आपल्याला काही चित्र दिली होती. आणि या ठिकाणी विविध आहेत उपयुक्त वस्तूंनी आहेत, वस्त्राणी आहेत, रुचयः, खाद्यपदार्थ, क्रिया, हा या सगळ्या चित्रांपैकी, याच चित्रांपैकी कोणतीही 5 चित्रं दिली जातात, ज्यापैकी तुम्हाला कोणत्याही 4 चित्रांची नावं लिहायची असतात, जे की 4 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिला अ, ओके. सो प्रश्न पहिला अ आपण पाहिला आहे. याआधी प्रार्थनेचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे, आय होप की तुम्ही तो पाहिला असेल. आणि यानंतर सर्व काही व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.